पनवेल महापालिका स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत CSR फंडातून महानगर गॅस लिमिटेड यांच्या सौजन्याने महानगरपालिका हद्दीमध्ये 200 लिटर बिन्स बसवण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत खारघर आणि कामोठ्यामध्ये गुरुवारी लिटर बिन्स बसवण्यात आले. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉक्टर कविता चौतमल उपस्थित होते. पनवेल महापालिका स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत CSR फंडातून महानगर गॅस यांच्या सौजन्याने आणि महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या प्रयत्नाने पनवेल महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात 200 लिटर बिन्स बसवण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत खारघर आणि कामोठेमध्ये हे लिटर बिन्स बसवण्यात आले आहेत. यावेळी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती अ चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, प्रभाग समिती क चे अध्यक्ष गोपीनाथ भगत, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, विकास घरत, विजय चिपळेकर, रामजी बेरा, नगरसेविका नेत्रा पाटील, आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, कुसुम म्हात्रे, अनिता पाटील, भाजपचे खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपायुक्त जमीर लेंगरेकर, राजेश म्हात्रे, रवींद्र जोशी, भाऊ भगत, रवींद्र कडू, सचिन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी अधिक माहिती दिली आहे. बाहेर परदेशामध्ये कशी स्वच्छता आहे, तिथे स्वच्छता आहे याचं कारण तिथले नियम कायदे कडक आहेत, पाळणारे आहेत ते त्याचं पालन करतात आणि जे पालन करत नाहीत त्यांना दंड होतो, शिक्षा होते. आणि मला वाटतं की अशाच पद्धतीनं आता महापालिकेलाही येणाऱ्या भविष्यकाळामध्ये दंड शिक्षा करावी लागेल. पण स्वयंस्फूर्तीनं ज्यांना हे करायचं त्यांच्यासाठी सुविधा मात्र असल्या पाहिजेत. ती सुविधा आज या लेटर बिनच्या माध्यमातून निर्माण झाली. पुन्हा एकदा मी महापालिकेचं, महापौरांचं मनापासून अभिनंदन करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये लवकरात लवकर या 200 बिन सर्वत्र लागतील आणि त्या माध्यमातून हे शहर अधिकाधिक स्वच्छ सुंदरतेकडे पाऊल उचलेल. नव्यानं स्थापन झालेली महापालिका आहे, या महापालिकेला सगळ्या क्षेत्रातली पारितोषिकं मिळवायची आहेत आणि मला खात्री आहे की सर्व नागरिकांच्या, संघटनांच्या सहभागानं, लोकप्रतिनिधींच्या सहभागानं स्वच्छतेच्या क्षेत्रातलंही पारितोषिक देशस्तरावरचं नक्की मिळवून आपण पुढे जाऊ. आणि यासाठी माझ्याकडून महापालिकेला मनापासून शुभेच्छा देतो. पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत स्वच्छ भारत अंतर्गत बरेच विविध कामं चालू आहेत. त्या अंतर्गत मी स्वतः MGL या कंपनीकडे CSR फंडाची मागणी केली होती. तर या कंपनीच्या अंतर्गत आम्हाला 200 लिटर बिन्स, त्याचबरोबर 100 स्ट्रीट लाईट जे सौर उजर चालणार आहे असे आम्हाला या CSR फंडातून मिळाले. त्याबद्दल सर्वप्रथम मी MGLचे खूप खूप आभार मानते. आज आमच्याबरोबर MGLचे जगताप साहेब इथं आहेत. त्याचबरोबर आज या ठिकाणी खारघर आणि कामोठ्या दोन ठिकाणं आम्ही निवडली आणि या दोन ठिकाणी त्या लिटर बिन्सचं उद्घाटन आज झालेलं आहे. त्यासाठी पनवेलचे सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे उपस्थित होते. खारघरच्या शिल्प चौक येथे प्राथमिक स्वरूपात आम्ही 2 लिटर बिन्स बसवलेले आहेत आणि कामोठ्यामध्ये मानसरोवर कॉम्प्लेक्स येथे हे 1 लिटर बिन्स आपण बसवलेले आहेत. इतर बाकी उरलेले 200 पैकी जे लिटर बिन्स आहेत ते येत्या थोड्या दिवसामध्ये आपण सर्व प्रभाग 20 पर्यंत सगळे लिटर बिन्स बसवूयात. त्याचबरोबर स्ट्रीट लाईट जे काय आहेत सौर चालणार तेही आपण 100 आपल्याला मिळालेलं आहेत ते आपण स्मशानभूमी असतील, गार्डन असतील अशा ठिकाणी आपण बसवणार आहोत. तर नक्कीच मी आज MGL या कंपनीचे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे आणि इतर सर्व नगरसेवक जे उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी आज इथे आभार मानते. धन्यवाद. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.